आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राज्यातील कृषी कर्ज माफीचा सर्वाधिक लाभ बोरगावच्या शेतकऱ्यांना, युवा नेते उत्तम पाटील. प्राथमिक कृषीपत्तीन सहकारी संघाची 42वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात. राज्याचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी शेतकऱ्यांचा विचार करून कृषी कर्ज माफीचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या कृषी कर्ज माफीचा सर्वाधिक लाभ कृषी संघाच्या शेतकरी सभासदांना झाल्यामुळे याचा सर्वाधिक फायदा बोरगाव येथील शेतकऱ्यांना झाला असल्याचे प्राथमिक कृषीपत्तीन सहकारी संघाचे चेअरमन युवा नेते उत्तम पाटील यांनी सांगितलं. बोरगाव येथील बोरगाव प्राथमिक कृषीपत्तीन सहकारी संघाची 42वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडली. वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून विविध संघ संस्थेत निवड झालेल्या नूतन संचालकांचा सत्कार सहकार नेते रावसाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी अरिहंतचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील, नगराध्यक्ष सौ शोभा गौरवाडे, उपनगराध्यक्ष वसंत महाजन, बाळासाहेब निकम, राजेंद्र पाटील, प्रदीप माळी, बाळासाहेब सातपुते, शीतल चिप्रे, गुलाब अफराज, राजू गजरे, राजेंद्र ऐतमाळे, सुमित रोड, प्रवीण पाटील, तैमूर मुजावर, सुनीता बंकापुरे, आर डी सत्यनाईक, राजू मगदूम, अशोक माळी, अभय मगदूम, सुजाता पाटील, बाबासाहेब वठारे, सुभाष शेट्टी, मारुती निकम, शुभांगी पाटील, शोभा हावले, सुरेखा घाळे, जीवंदर पाटील, माणिक कुंभार, कुमार पाटील, सतीश पाटील, विठ्ठल कट्टेकर, मल्लू हाडे, दीपक खोत, शिवानंद राजमाने, मायगोंडा पाटील, शिवाजी तोडकर, आर एस अशोक पाटील, व्यवस्थापक विपुल चौगुला, अरिहंतचे प्रधान व्यवस्थापक अशोक बंकापुरे, शांतिनाथ तेरनाळे, बाहुबली कवठे, काकासो बेळंके, राजेश फिरगणनावर यांच्यासह अन्य उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी बोरगावहून शिवाजी भोरे. शिवानंद, येत्या काळामध्ये आणि कृषी प्रदर्शन बारामतीला जे भरवतात त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना निवडून त्या मोफत जाण्याची सोय या ठिकाणी संस्थेच्या वतीने करतो असं मी या ठिकाणी चेअरमन या नात्यानं ग्वाही देतो. त्याचबरोबर येत्या काळामध्ये जी तुम्ही मागणी आम्हाला केलात, अरियंत कृषी मेळावा या ठिकाणी आयोजन करावं, ते येत्या काळामध्ये एक दिवस बघून आपण ते कृषी प्रदर्शन या ठिकाणी घेऊया असं या ठिकाणी सांगतो. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार अभिनंदन पाटलांच्या वाढदिवसानिमित्त बैल लाकूड ओढण्याची शर्तीचे आयोजन आम्ही या ठिकाणी केलं दूध संघाच्या वतीने. त्याचबरोबर प्रतिवर्षी दूध संघाच्या वतीने आणि शेतकऱ्यांच्या सर्वांच्या सहकार्याने बेंदूर हा सण विरळ झाला होता, गावामध्ये साजरा करत नव्हते कोणी. बैलधारकांच्या उत्साहासाठी आणि त्यांना उत्साह देण्या प्रेरणा देण्यासाठी दूध संघाच्या वतीने बेंदूर सण सुद्धा या ठिकाणी आम्ही साजरा गावच्या वतीने सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सामूहिक बेंदूर सण आम्ही या ठिकाणी आयोजन केलं आहे. सरांनो, नाव म्हणून अरियंत परिवार होते, कारण ग्रामीण भागदल्ली ರೈತರ ಏಳಿಗೆ ಅಂತ ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗದ ಏಳಿಗೆ ಸಲುವಾಗಿ ಯಾವತ್ತು ಯಾರೋ ಏನೇ ಮಾಡಿದ್ರು ಅದರ ಮೂಲ ಪಾಯ ಏನಿದೆ ಸಹಕಾರ ಸಂಘ. ಯಾವ ಊರಲ್ಲಿ ಸಹಕಾರ ಸಂಘಗಳು ವ್ಯವಸ್ಥಿಸಿ ನಡೀತೋ ಅಲ್ಲಿ ಊರು ಅಲ್ಲಿ ರೈತರ ಅತ್ಯಂತ ಉತ್ತಮ ರೀತಿಯಿಂದ ಜೀವನ ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಹಾಕುವ ಒಂದು ಸುಖಿ ಸಂಪನ್ನವಾದಂತಹ ಅವ್ರ ಸ್ವತಃ ಊರು ಸ್ವಂತ ಕುಟುಂಬ ಅಥವಾ ಒಂದು ಊರ ಒಳ್ಳೆ ಆದರ್ಶವಾಗಿ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಅತ್ಯಂತ ನಿಕೋಪವಾಗಿ ಸದೃಢವಾಗಿ ಬೆಳೆಯಬೇಕಾಗಿದೆ. ಇದನ್ನೇ ನಾನು ಕಳೆದ 50 ವರ್ಷಗಳಿಂದ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಹೇಳ್ಕೊಟ್ಟು ಬಂದಿದ್ದೇನೆ. ಈಗ ಸಾರ್ಥ ಅಭಿಮಾನ ಅನಿಸ್ತದೆ ಈ ಪ್ರಾಥಮಿಕ ಕೃಷಿ ಪತ್ತಿನ ಸಂಘ ಇರಲಿ, ಅರಿಯಂತ ಇರಲಿ, ಇಡೀ ದೇಶ ಇಡೀ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ನಾವು ಮಾದರಿಯಾದಂತಹ ಸಂಸ್ಥೆಗಳನ್ನು ತಾವು ಬೆಳೆಸಲಿಕ್ಕೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ. ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಅನೇಕ ಅನೇಕ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತೇನೆ. ಅತ್ಯಂತ ಈ ಸಂಸ್ಥೆ ಇಡೀ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದನೇ ನಂಬರ್ ಸಂಸ್ಥೆ ಈ ಪಿಕೆಪಿಎಸ್ ಬರುವಾಗ ಅದೇ ಅಂತ ನಾನು ಎದೆ ತಟ್ಟಿ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಗೊತ್ತೈತೆ 10-15 ವರ್ಷ ಹಿಂದ್ಗಡೆ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಏನಿದೆ. ಇಂದು ಯಾರಾದರೂ ಬಂದು ನೋಡಿದ್ರೆ ಇದಂತ ಒಂದು ಭವ್ಯವಾದಂತ ಮತ್ತೊಬ್ಬ ಗಾರ್ಮೆಂಟ್ಸ್ ಸಲಹೆ ಮತ್ತೊಂದು ಫ್ಲೋರ್ ಮಾಡಿ ವಾಡಿಸಿ ಅದು